नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द बेसिक कॉन्सेप्ट इन ज्योमेट्री या प्रकरणाच्या या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण अ सेगमेंट, अ रे अँड लाइन्स, ऑल दीज थ्री पॉइंट्स वी डिस्क्राइब इन द फॉर्म ऑफ सेट ऑफ पॉइंट्स. इन दैट वी सी देयर अ लाइन सेगमेंट रे ए बी, लाइन ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट्स, properties of congruent segments, comparison of segments, perpendicularity of segments or rays, and last we see the distance of a point from a line. So after this we see here the next part, conditional statements and converse. What we see here is conditional statements and converse. So this कंडिशनल स्टेटमेंट दैट मीन्स सशर्त विधान, म्हणजे अशी काही विधान आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी अट आहे, अट असल्याशिवाय पुढचा भाग पूर्ण होत नाही. एंड कॉन्वर्स ऑफ दिस, याचा व्यत्यास आपल्याला बघायचा आहे. तर चला पाहूया कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचं? द स्टेटमेंट इन द फॉर्म ऑफ इफ दे, यू नो इन इंग्लिश द स्टेटमेंट्स ऑफ इफ देन्स, जर तर ची वाक्य तुम्हाला माहिती आहे. द स्टेटमेंट्स इन द फॉर्म ऑफ इफ देन, इट इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. म्हणजे ज्या वाक्याची रचना इफ आणि देन यामध्ये असते त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. द स्टेटमेंट स्टार्टेड विथ इफ, द स्टेटमेंट स्टार्टेड विथ इफ, दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड हियर अँटीसिडन्स. जर वाक्याची सुरुवात इफ न होत असेल तर त्या वाक्याला आपण अँटीसिडंट म्हणतो, म्हणजेच काय म्हणतो, पूर्वार्ध म्हणतो. अँड स्टेटमेंट स्टार्टेड फ्रॉम द वर्ड देन, दीज स्टेटमेंट यू कॉल्ड हियर कॉन्सिक्वेंट. जर वाक्याची सुरुवात देन न होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्सिक्वेंट, म्हणजे त्या वाक्याचा उत्तरार्ध, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग त्या स्टेटमेंटचे आपल्याला माहिती आहेत. सो फॉर दॅट वी टेक हिअर वन एक्झाम्पल, आपण एक उदाहरण घेतोय. व्हिच इज एक्झाम्पल, द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर्स. सो दॅट इज अ सिम्पल स्टेटमेंट. द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस, एका समभुज चौकोनाचे कर्ण आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर्स. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाचे लंब दुभाजक असतात. सो दॅट इज अ स्टेटमेंट. अँड दीज स्टेटमेंट वी राईट इयर्स कंडिशनल फॉर्म अँड कॉन्वर्स फॉर्म. सो फर्स्ट वी सी इयर्स कंडिशनल फॉर्म. सो स्टार्टेड दीज स्टेटमेंट इन इफ दे. सो लुक हियर्स, दीज स्टेटमेंट आर राईट हियर्स. There is two parts. There is given a rhombus, and that is the first part, and there are description about diagonals. So we start from this rhombus. Rhombus is a quadrilateral. Rhombus are quadrilateral. So I write here, sir, if the given quadrilateral is a rhombus, if the given quadrilateral is a rhombus, so that is the antecedents. What is this? Antecedents. म्हणजे ह्या वाक्याची सुरुवात if न झाली, so that is the antecedents. Now, if the given quadrilateral is a rhombus, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर, so that is the then. It is a consequence. If then, it is a consequence. Then its diagonals, look here, sir, diagonals are perpendicular bisector of each other. So that is the consequence. म्हणजे दिलेला चौकोन जर रोम्बस असेल तर त्याचे कर्ण काय असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. तर त्याचे कर्ण एकमेकाचे लंब दुभाजक असतात.
सो दॅट इज अ कंडिशनल स्टेटमेंट. याला आपण काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. ना वी शेअर्स अ कॉनवर्स. आता आपण काय बघतोय, कॉनवर्स, याच वाक्याचा अर्व, याच वाक्याचा कॉनवर्स बघायचा. म्हणजे काय करणार, देनचं स्टेटमेंट जे आहे ते आपण काय करणार, इफनं लिहिणार आहे, आणि इफचं स्टेटमेंट काय करणार आहे, देनं लिहिणार आहे. म्हणजे काय करणार, इफ लुक हियर सर, इफ द डायगोनल्स ऑफ ए परपेंडिक्युलर्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स, इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलेटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर, लुक हियर सर, इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलेटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर्स, देन व्हाट वी राइट हियर सर, देन इट इज अ रोम्बस, देन इट इज अ रोम्बस. सो दिस इज अ कॉनवर्स. आता काय होणार आहे, एखादं वाक्य आपण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहिलं, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपण ती प्रॉपर्टी लिहिली, पण कॉनवर्स करत असताना तीच प्रॉपर्टी बरोबर असेल असं काय नाही. इट मे बी राईट और इट मे बी फॉल्स. म्हणजे ज्यावेळी आपण वाक्य कन्वर्ट करतो कॉनवर्स मध्ये, त्यावेळी तो गुणधर्म आहे तसाच राहील किंवा तो बरोबर असेल हे काय आपण सांगू शकत नाही. आपण फक्त कॉनवर्स लिहू शकतो पण तो बरोबर असेल का हे आपण सांगू शकणार नाही. सो दॅट इज अबाउट कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉनवर्स वी सी हियर सम टू पॉइंट्स. आताच्या या पार्टमध्ये आपण बघतोय प्रूफ. इन ज्योमेट्री देर आर मेनी स्टेटमेंट्स वी अप्लाय इन द फॉर्म ऑफ प्रॉपर्टी. आपण ज्योमेट्रीमधले काही वाक्य गुणधर्माच्या रूपात पाहतो आणि काही प्रॉपर्टी आपल्याला प्रूफ कराव्या लागतात, सिद्ध कराव्या लागतात. पण हे सगळं पाहत असताना आपण कोणाचा आधार घेणार आहोत, द ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड. द ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड याने काही गोष्टी ग्रहित धरलेल्या आहेत, म्हणजे काही स्टेटमेंट्स ग्रहित धरलेले आहेत, आणि त्या ग्रहित धरलेल्या स्टेटमेंटला म्हणजे सम सेल्फ इव्हिडन्स, म्हणजे स्वतःच त्याचा पुरावा आहे. पण स्वतः पुरावा देत असताना त्यांनी ती अनेक लोकांच्याकडून मान्य करून घेतलेली ग्रहितक आहे, म्हणजे विश्वातील अनेक तज्ज्ञाकडून ती वाक्य, ते स्टेटमेंट्स मान्य करून घेतलेले आहेत. दॅट इज अ ज्योमेट्रिकल स्टेटमेंट्स, त्याला आपण भूमितीय विधाने म्हणतो. दीज स्टेटमेंट्स विच वेअर ॲक्सेप्टेड बाय ऑल, सर्वांच्याकडून मान्य करून घेतलेले अशा विधानाला आपण काय म्हणतो, ऑसिलेट्स, म्हणजे ग्रहितके म्हणतो. देन वी शेअर व्हॉट इज अ थेरम. थेरम कशाला म्हणायचं, सो सम प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली. काही गुणधर्म तुम्ही लॉजिकच्या साह्यानं प्रूव्ह करता, प्रूव्ह करता, सिद्ध करता. तर लॉजिकच्या आधारे जे स्टेटमेंट आपण प्रूव्ह करतो त्याला काय म्हणायचं आहे, थेरम्स. त्याला काय म्हणायचं आहे, थेरम. नाव विशेष सम युक्लिड्स, सम ऑफ युक्लिड्स पॉसिलेट्स आर गिवन. युक्लिड्स पॉसिलेट्स कोणते आहेत जी जगन्मान्य केलेले आहेत, असे आपण युक्लिड्स पॉसिलेट्स आता आपण पाहतोय. सो वी सी हियर सम युक्लिड पॉसिलेट्स. आता आपण पाहणार आहोत युक्लिडची ग्रहितके. चला तर पाहूया युक्लिडची ग्रहितके. Let us start next point, Euclid's postulates. Euclid's काही ग्रहितक आहेत ते आपण आता पाहतोय. सो फर्स्ट postulates which is here sir, there are infinite lines passing through a point. There are infinite lines passing through a point. म्हणजे काय, एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा असतात, एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा असतात. बघू आपण असतात का. सो आय ड्रॉ युअर फिगर फॉर दॅट. सो वी टेक दिस पॉईंट हिअर्स ॲज अ लाईक्स. दिस इज अ पॉईंट, टू ड्रॉ युअर्स अ लाईन. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज अ थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज अ फिफ्थ. ॲज लाईक you draw here some many lines. As like you draw here some many lines, that means there are infinite lines
देर आर इन्फायनाइट लाइन्स पासिंग थ्रू अ पॉइंट्स, म्हणजे दिलेल्या बिंदूतून तुम्हाला अनंत रेषा काढता येतात. देन सेकंड पोस्टुलेट्स लुक हियर सर, देर इज वन अँड ओनली वन लाईन, वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स, म्हणजे तिथं फक्त म्हणजे देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स, म्हणजे दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा जाते. बघू आपण, आय ड्रॉ युअर फिगर, दिस इज फॉर फर्स्ट, देन वी सी सर नेक्स्ट, वी टेक केअर सर टू पॉइंट्स, दॅट इज अ पॉइंट्स ए अँड बी, अँड शुअर सर हाऊ मेनी लाईन्स यू कॅन ड्रॉ युअर सर. लुक, दिस इज अ वन लाईन्स यू ड्रॉ युअर्स. So can you draw your second line straight as like here sir, or as like you draw your line but it is not a straight lines. So you draw only one straight line draw in these two points, म्हणजे दिलेल्या दोन बिंदूतून तुम्ही फक्त एक आणि एकच रेषा काढू शकता. So that is the second postulate. Now third, a circle of given radius can be drawn taking any point as its center. म्हणजे काय, ए सर्कल ऑफ गिवन रेडियस, तुम्हाला त्रिज्या दिल्या आणि त्या त्रिज्याचं सर्कल काढायचं आहे. बट यू कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट्स ॲज इट्स सेंटर्स, कोणताही बिंदू केंद्र बिंदू घेऊन तुम्ही सर्कल काढू शकता. सो वी टेक हिअर्स अ वन पॉइंट ॲज लाईक पी हिअर्स अ यू ड्रॉ युअर सर्कल, देन यू टेक हिअर्स अ पॉइंट क्यू यू ड्रॉ युअर सर्कल्स. सो यू टेक एनी पॉइंट्स फॉर दॅट ॲज सेंटर्स, म्हणजे तुम्ही कोणताही बिंदू केंद्र बिंदू घेऊ शकता आणि त्या त्रिज्येचं वर्तुळ इथं काढू शकता. सो दॅट इज अ थर्ड पॉसिलेट्स. फोर्थ, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर्स. सो लुक हियर सर, आय ड्रॉ हियर सर वन फिगर्स, दॅट इज राईट अँगल्स, दिस इज ऑल्सो राईट अँगल्स, दिस इज ऑल्सो राईट अँगल्स. So all these right angles are congruent. Why? Because every right angle has same measures 90 degree. म्हणजे प्रत्येक काटकोनाचं माप हे किती असणार आहे, 90 degrees असणार आहे. त्यामुळं all right angles are congruent, म्हणजे सर्व काटकोन हे कसे असतात, एकमेकाशी एकरूप असतात. So that is the fourth postulates. Now is the last. What is this here? I draw your figures. If two interior angles formed on one side of transversals of two lines add up to less than two right angles, then the lines produced in that directions intersect each others. Manje kaya? If two interior angles formed one side of a transversal of two lines, म्हणजे दोन रेषा आहेत, दोन रेषांची एक छेदिका घेतली, तर त्या दोन रेषांच्या छेदिकेच्या एका बाजूला असणारे अंतरकोन, एका बाजूला असणारे अंतरकोन ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स, जर त्या अंतरकोनांच्या मापांची बेरीज केली, इट इज लेस दॅन टू राईट अँगल्स, ती बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल, ती बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल, दे द लाईन्स प्रोड्युसर इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर्स, तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्या तर त्या रेषा इंटरसेक्ट इच अदर्स, त्या रेषा एकमेकाला छेदतात. बघू आपण डायग्राम काढून. आय ड्रॉ युअर फिगर, ऑब्विसली दिस लाईन्स आर नॉट पॅरलल. I draw your figures as like so there are two lines L, M and N is transversal. And this angle is here is the interior angle and this is the interior angles. Now add these two interior angles.
जर ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे लेस दॅन टू राइट अँगल्स, जर ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल अँड द लाइन्स प्रोड्यूसर इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर्स, जर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल त्यावेळी त्या रेषा पुढे वळल्यानंतर काय करतात एकमेकाला छेदतात, एकमेकाला छेदतात. बघा आय प्रोड्यूस दिस लाइन्स इन दिस वे अँड दिस इयर्स इन दिस वे, सो एज लाईक दीज लाइन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर्स, दीज लाइन्स आर इंटरसेक्ट इच अदर्स. थोडक्यात काय, इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्मड ऑन वन साइड ऑफ ए ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स, दोन रेषांच्या छेदिकेच्या एका बाजूला असणाऱ्या आंतरकोनांची बेरीज ऍड अप म्हणजे त्यांची बेरीज केली टू लेस दॅन टू राईट अँगल्स, ती बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर देन द लाइन्स प्रोड्यूस्ड इन दॅट डायरेक्शन्स इंटरसेक्ट इच अदर्स, तर त्या रेषा त्याच दिशेनं वाढवल्या तर त्या एकमेकाला छेदतात. सो दॅट इज अ पॉसिलेट्स, ही गृहित धरलेली विधान आहेत. काय आहेत, गृहित धरलेली विधान आहेत, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो पॉसिलेट्स. सो दीज आर युक्लिड्स पॉसिलेट्स, हे सर्व काय युक्लिडची पॉसिलेट्स आहेत. वी हॅव व्हेरीफाईड सम ऑफ दिस पॉसिलेट्स थ्रू ऍक्टिव्हिटीज, वी हॅव प्रूव्ड दिस पॉसिलेट्स बाय ऍक्टिव्हिटीज, हे जे पॉसिलेट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हिटीच्या रूपानं प्रूव्ह करू शकतो. सो दीज आर द ऍक्टिव्हिटीज वी प्रूव्ह युअर सम. अ प्रॉपर्टी इज सपोज्ड टू बी ट्रू इट कॅन बी प्रूव्ह लॉजिकली, समजा एखादं स्टेटमेंट घेतला प्रॉपर्टी घेतला आणि लॉजिकली तुम्ही प्रूव्ह केला तर त्याला काय म्हणणार, देन इट इज अ कॉल्ड अ थेरम, त्याला आपण प्रमेय म्हणतो. थेरम म्हणजे काय, प्रमेय, प्रमेय आपण म्हणतो, थेरम म्हणतो. द लॉजिकल आर्ग्युमेंट्स मेड ऑफ द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड प्रूफ. द लॉजिकल आर्ग्युमेंट्स म्हणजे जी काय तार्किक विधानं तुम्ही करणार आहात मेड टू प्रूव्ह अ थेरम्स म्हणजे थेरम सिद्ध करण्यासाठी जी काही तार्किक विधानं तुम्ही घेणार इट इज अ कॉल्ड इट्स अ प्रूफ, त्याला आपण त्याची सिद्धता म्हणतो, त्याला आपण त्याची सिद्धता म्हणतो. देन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, व्हेन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, एखादं कंडिशनल स्टेटमेंट जे सत्य आहे ज्यावेळी आपण प्रूफ करतो इट्स अँटीसिडंट इज कॉल्ड गिवन पार्ट, त्याचा जो अँटीसिडंट पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आहे गिवन पार्ट म्हणजे दिलेला भाग. अँड द कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड पार्ट टू बी प्रूव्ड, आणि जो कॉन्सिक्वेंट पार्ट आहे त्याला काय म्हणणार आहे पार्ट टू बी प्रूव्ड, म्हणजे इफचं जे वाक्य असेल त्याला आपण गिवन डाटा म्हणणार आहे आणि देन नंतरचं जे वाक्य असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे पार्ट टू बी प्रूव्ड, जे सिद्ध करावायचं आहे ते म्हणणार आहे म्हणजे टू प्रूव्ह म्हणणार आहे. सो देअर आर टू टाईप ऑफ प्रूफ्स, वन इज डायरेक्ट अँड सेकंड इज इनडायरेक्ट. वी शेअर अ बोथ ऑफ दिस, एखादं स्टेटमेंट प्रूव्ह करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक डायरेक्ट आहे एक इनडायरेक्ट आहे, तर आपण डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या दोन्ही पद्धतीचा आता अभ्यास करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट डायरेक्ट मेथड हियर्स, बट बिफोर दिस यू राईट ऑल दिस. Now we share some how to prove, right here. For that we take your example, one statements. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. The opposite angles formed by two intersecting lines. There are two intersecting lines. And these two intersecting lines making opposite angles. And these opposite angles are of equal measures. आणि हे अपोजिट अँगल्स इक्वल आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. सो दॅट इज वन स्टेटमेंट्स अँड दीज स्टेटमेंट्स वी प्रूव्ह हियर्स लॉजिकली. सो देर आर सम लॉजिक स्टेटमेंट्स अँड ऑल दीज लॉजिकली स्टेटमेंट्स अँड बाय युजिंग दीज लॉजिकली स्टेटमेंट्स वी राईट हियर्स प्रूफ ऑफ दिस थेरम्स, प्रूफ ऑफ दिस थेरम. सो वॉट वी शेअर सम this statement there are two parts, one is antecedents and second is a consequence. So what is antecedents, the opposite angles formed by
टू इंटरसेक्टिंग लाइन्स. लुक हियर, टू इंटरसेक्टिंग लाइन्स. सो दीज आर द एंटीसीडेंट्स, दैट इज द गिवन पार्ट. यू कॉल हियर सर गिवन पार्ट्स एंड दे आर इक्वल मेजर्स, दैट इज अ कॉन्सिक्वेंस. दिस इज कॉल्ड हियर सर टू प्रूव. म्हणजे वाक्याचा जो सुरुवातीचा भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, गिवन पार्ट, दॅट इज अ पक्ष इन मराठी. अँड आर ऑफ इक्वल मेजर, दॅट इज अ टू प्रूव पार्ट साध्य. तो आपल्याला भाग साध्य करायचा आहे. सो वी अप्लाय हियर सम स्टेटमेंट्स, बट बिफोर दिस अकॉर्डिंग टू स्टेटमेंट्स वी ड्रॉ हियर सम डायग्राम. सो व्हाट इज इन डायग्राम हियर्स, लुक हियर्स, देर आर two intersecting lines. So we draw here sir two intersecting lines. I draw here these one lines and second line which are intersecting these. So this is line AB, this is the line CB, intersect at point O. Intersect at point O. So that is a simple diagram. Now we write here some given parts. What we write in given? Look here. जो भाग दिलेला आहे तो आपल्याला इथे लिहायचा. So there are two intersecting lines. So I write here line AB and line CD intersect at point O. I write here. Line AB and line CD intersect at point O such that AOP and COD. म्हणजे आपण काय लिहितो, टू इंटरसेक्टिंग लाईन्स. सो राईट हियर सर टू इंटरसेक्टिंग लाईन व्हिच आर दिस, लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ सच दॅट ए ओ बी अँड सी ओ डी. सो दीज आर द लिनियर पॉइंट्स on that lines. So this is the given part. Now you write here sir to prove. काय सिद्ध करायचं आपल्याला? What we prove here sir? Opposite angles are congruent. That means equal measures. So look here sir. I take here sir pairs. First these one angles AOC, which is your opposite angles, DOP. So this is the opposite angle. So first pair here sir, angle AOC is equal to angles DOP. So that is one pair. We write here another pair second, which is AOD, angles AOP is equal to, what is the opposite angle of this AOD? COP. So write here the angles COB. Now we share the proof of the statements. So for this proof, look here sir, there are given part we write here sir and two proof. We hear sir some properties of angles. Look here sir, angles AOD, these one angles AOD, these one angles, and angles DOB, these one angles. So these two angles, which type of angles? So these angles are linear pair angles, and summation of these two angles are 180 degree. Manje angle AOD and DOP, that is the linear pair angles. That is the linear pair angles. Ratio is original kona hai. त्यामुळे त्यांची बेरीज किती येते 180. सो राईट हिअर इज अँगल ए ओ टी प्लस
एंगल्स बी ओ बी इज इक्वल टू 180 डिग्री. सो दैट इज स्टेटमेंट नंबर वन. व्हाट इज रीजन फॉर दिस? एंगल्स इन अ लीनियर पेयर. एंगल्स इन अ लीनियर पेयर. So as like we write, right? So as like we write here, so second statement. Look here. These angles DOP and these angles COB. It is also angles in a linear pairs and summation of these two angles are 180 degree. So write here, so angle COB. Plus angle DOB. So write here, sir. DOB is equal to 180 degree. Reason for that, same here, sir. Angles in a linear pair. We write here two statements. First statement is angle AOD plus angle DOB is equal to 180 degree. And second statement, angle COB plus angle DOB is equal to 180 degree. So both of these right side is equal. So doni statements of observation kela tar tyachi right side kashi ahe equal ahe. Manje left side kashi asnar ahe equal asnar ahe. So we write here, so angles AOD plus angle DOB is equal to. Their right side is equal, therefore left side equals. So angle AOD plus angle DOB is equal to angle COB plus angles DOP. अपन काय केले या दोन्ही स्टेटमेंट मध्ये उजवी बाजू समान आहे त्यामुळे डावी बाजू काय केली समान दाखवली. सो दॅट इज फ्रॉम 1 एंड 2. टू राइट हियर सर फ्रॉम 1 एंड 2. नाउ इन दिस स्टेटमेंट्स angle DOB in left sides, also angle DOB in right sides. So both are this common. So they get cancels. So remaining what here, sir? Therefore, angles AOD is equal to angle COB. So that is the first pair of this part is proof here, sir. So that means these two angles are here, so opposite angles. Look here, angle AOD is equal to angle COB. Write your reasons. Eliminating angle DOB. So as like we prepare, so one part of this theorem, that is angle AOD is equal to angle COB. So look here, angle AOD is equal to angle COB, which are opposite angles or congruent here. Similarly, we can prove here the remaining part. Similarly, we can prove here the remaining parts. Angles AOC is equal to angle DOB. Angle DOB. So as like we prove here some one statement, which is a statement, the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures by direct methods. Direct method na apan ek statement ita prove kela, tyasathi apan given to prove and proof yancha vapar kela, ya step cha vapar kela. Ata asach step cha vapar karun apan indirect method na एक स्टेटमेंट्स प्रूफ कसं करायचं ते पाहणार आहोत, पण त्यापूर्वी हे सर्व नोट डाउन करा. नाउ वी शेअर्स द लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज द इनडायरेक्ट मेथड्स. फॉर दॅट वी टेक हियर वन स्टेटमेंट्स, अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू इज ऑड. अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू इज ऑड म्हणजे दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या काय असते? ऑड असते.
दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही ऑड नंबर असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. फॉर दॅट वी राईट दिस स्टेटमेंट ऍज कंडिशनल स्टेटमेंट. त्यासाठी आपण ते स्टेटमेंट काय करतोय, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहितोय. इफ पी इज अ प्राईम नंबर, इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू देन इट इज ऑड. जर पी ही मूळ संख्या आहे, कशी ग्रेटर दॅन टू, दोन पेक्षा मोठी आहे, देन इट इज ऑड, त्यावेळी ती काय असते, विषम संख्या असते. म्हणजे पी ही दोन पेक्षा मोठी असणारी विषम मूळ संख्या आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. फॉर दॅट वी अप्लाय हियर्स इनडायरेक्ट मेथड्स, इनडायरेक्ट प्रूफ. आपण अप्रत्यक्ष पद्धतीने हे सिद्ध करणार आहोत. आता या पद्धतीमध्ये काय केलं जातं, जे विधान तुम्हाला दिलं जातं आफ्टर कॉन्ट्राडिक्स, आफ्टर देन्स, आफ्टर कॉन्सिक्वेन्स और आफ्टर देन्स, म्हणजे देन नंतरचे जे वाक्य आहे ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचं आहे, इट इज ऑड. म्हणजे जे सिद्ध करायचं आहे ते आपण काय करायचं, फॉल्स मानायचं, म्हणजे ते नाही असं समजायचं. म्हणजे ते इट इज ऑड इथं म्हटलंय, आपण काय म्हणायचं, ऑड नाही म्हणायचं. मग ऑड नाही या पद्धतीने सिद्ध करत जायचं. म्हणजे जो तुम्हाला भाग सिद्ध करायला सांगितला आहे त्याच्या आपण बरोबर विरुद्ध दिशेने सिद्ध करत जायचं. म्हणजे ती संख्या विषम संख्या आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपण काय करायचं सिद्ध, ती संख्या विषम नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग सुरू करूया. काय लिहिणार पहिल्यांदा, गिवन पार्ट नेहमीप्रमाणे आपण काय लिहायचं, गिवन पार टू प्रोन प्रूफ लिहायचं आहे. गिवन काय दिलंय, अ प्राईम नंबर्स. वी टेक हियर्स पी इज अ प्राईम नंबर्स बट इट इज अ ग्रेटर दॅन टू. एक मूळ संख्या आहे पण कोणापेक्षा मोठी आहे, दोनपेक्षा मोठी आहे. दॅट इज वन अँड पी आर द ओनली डिवायझर ऑफ पी. म्हणजे जर पी ही मूळ संख्या आहे, दोनपेक्षा मोठी असेल, तर एक आणि पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी. म्हणजे पी आणि एक हे त्याचे काय असतात, डिवायझर असतात, हे आपल्याला माहिती आहे. देन प्रूव, प्रूव आपल्याला लिहायचं आहे, सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचं आहे, टू प्रूव सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं आहे, पी इज एन ऑड नंबर, पी ही विषम संख्या आहे, पी ही ऑड नंबर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कुठल्या मेथडनं, इनडायरेक्ट मेथडनं. बघा प्रूफ, लेट अस सपोज दॅट पी इज नॉट ऑड नंबर. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, जे सिद्ध करायला सांगितले, जे सिद्ध करायला सांगितले त्याच्याबरोबर अपोजिट काय करायचं आहे, काय करायचं आहे, लेट अस सपोज, लेट अस सपोज आपण काय करायचं आहे, गृहित धरायचं. काय गृहित धरायचं आहे, दॅट पी इज नॉट अन ऑड नंबर, पी ही विषम संख्या नाही हे आपण गृहित धरलं. सो पी इज अन इवन नंबर. म्हणजेच काय, जर ती विषम संख्या नसेल तर काय आहे, सम संख्या आहे. म्हणजे पी इज अन इवन नंबर, पी ही सम संख्या आहे. देअरफोर अ डिवायझर ऑफ पी इज टू. जर ती संख्या सम असेल तर त्याचा डिवायझर किती येणार आहे, टू येणार आहे. कुठल्याही सम संख्येचा डिवायझर टू असतो. देअरफोर अ डिवायझर ऑफ पी इज टू, म्हणजे दोन हा त्याचा डिवायझर आहे. बट इट इज गिवन दॅट, पण तुम्हाला काय दिलंय, इट इज गिवन दॅट P is a prime number greater than 2. परंतु P ही दोनपेक्षा मोठी असणारी मूळ संख्या आहे हे तुम्हाला दिलेलं वाक्य आहे. Now, therefore, 1 and P are only divisor of P. म्हणजेच काय, 1 आणि P हे फक्त दोनच त्याचे डिवायझर आहेत. कोणाचे, P चे डिवायझर आहेत. आता स्टेटमेंट नंबर 1 मध्ये काय लिहिलं, डिवायझर ऑफ पी इज टू. स्टेटमेंट मध्ये दोन, स्टेटमेंट नंबर टू मध्ये तुम्ही काय केलं, डिवायझर ऑफ पी इज टू, म्हणजे पी चा डिवायझर दोन आहे हे स्टेटमेंट वन मध्ये तुम्ही सांगितलंय. आणि स्टेटमेंट दोन मध्ये काय म्हणताय, वन अँड पी आर द ओनली डिवायझर ऑफ पी, पी चे फक्त एक आणि पी हे दोनच डिवायझर आहेत. आणि तर एक मध्ये काय म्हटलंय, डिवायझर ऑफ पी इज टू, म्हणजे पी चा डिवायझर दोन आहे. आणि इथं पी चा डिवायझर एक आणि पी आहे. मग या दोन्ही वाक्यांचा विचार केला, द स्टेटमेंट वन अँड टू आर कॉन्ट्रॅडिक्टरी.
म्हणजे ही दोन्ही वाक्य कशी आहेत, विसंगत आहेत, एकमेकाशी मॅच होत नाहीत. देअरफॉर द अझम्पशन दॅट पी इज नॉट ऑड इज फॉल्स. इज फॉल्स म्हणजेच तुम्ही काय सिद्ध केला, द अझम्पशन दॅट इज पी इज नॉट ऑड, म्हणजे तुम्ही ग्रहित काय धरला होता की पी ही विषम संख्या नाही हे ग्रहित धरलं होतं. म्हणजे ग्रहित काय धरलं होतं की पी ही सम संख्या आहे, पण ते काय आलं, फॉल्स आलं. ते काय आलं, फॉल्स आलं. म्हणजे पी ही सम संख्या आहे हे विधान तुमचं फॉल्स आलं, चुकीच आलं. म्हणजे बरोबर की काय येणार, पी इज ऑड नंबर. बरोबर काय येणार आहे, पी इज ऑड नंबर, म्हणजे पी ही विषम संख्या आहे. देअरफॉर दिस प्रूव्स दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू इज ऑड. म्हणजे याच्यावरनं काय म्हणता येतं, काय सिद्ध होतं की दिस प्रूव्स दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू इज ऑड, म्हणजे दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या काय आहे, विषम संख्या आहे. दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या काय आहे, विषम संख्या आहे, हे इथं सिद्ध होतं. तर अशा पद्धतीनं इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करतो, देन नंतरचे जे वाक्य आहे म्हणजे कॉन्सिक्वेंट जो वाक्य आहे ते वाक्य आपण काय करतो, फॉल्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे चुकीचं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण ते वाक्य तुमचं मूळच्या विधानाशी विसंगत येतं, आणि विसंगत आल्यामुळं ते वाक्य ॲटोमॅटिकली तुमचं काय होतं, प्रूफ होतं. तर या पद्धतीनं इनडायरेक्ट मेथडनं आपण हे स्टेटमेंट प्रूफ केलेलं आहे. अच्छा, या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्वर्स हे पाहिलं. अँड देअर वन मोर पार्ट ऑफ दिस टॉपिक प्रूफ, आणखी एक भाग बघितला प्रूफ. प्रूफमध्ये बघत असताना किंवा प्रूफ देण्यापूर्वी युक्लिडनं काही वाक्य गृहित धरली, ती वाक्य प्रॉपर्टीच्या रूपात कशी मांडायची. इन दॅट प्रूफ्स वी सी देअर्स ऑसिलेट्स ऑफ युक्लिड्स. या प्रूफचा भाग शिकत असताना आपण युक्लिडची ऑसिलेट्स काय आहेत ते पाहिलो. अँड देर आर गिवन सम स्टेटमेंट्स वी प्रूव्ह हिअर लॉजिकली इज कॉल्ड हिअर थेरम्स. अँड हाऊ टू प्रूव्ह दिस थेरम्स, देर आर टू मेथड्स, वन इज डायरेक्ट मेथड्स अँड सेकंड इज इनडायरेक्ट मेथड्स. नाव बाय युजिंग ऑल दिस इन्फॉर्मेशन यू सॉल्व हिअर अ प्रॅक्टिस सेट 1.3. तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व माहितीच्या आधारे प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायचं आहे. आणि काय सोडवायचं आहे, तर प्रकरण इथे संपतंय आणि संपल्यामुळं प्रॉब्लेम सेट 1 तुम्ही सोडवायचा आहे. सो यू सॉल्व युअर सेल्फ प्रॅक्टिस सेट 1.3 अँड प्रॉब्लेम सेट 1. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, सर्वांना बाय बाय. पण बाय बाय घेण्यापूर्वी हे लिहायला विसरू नका.